ए भिकाऱ्या, ह्यातला गोरख काकाला अजिबात कळता कामा नये. त्याला माझं नाव घ्यायचं नाही. सांग, तुझा साथ स्टेटनरला लागला म्हणून चुकून खरं वाटेल का त्याला? तू जर नीट सांगितलंस ना तर पटेल त्याला. अभिनयात कमी पडू नकोस म्हणजे झालं. आणि हो, आतून दरवाजा लावून घे, कोणी किती वाजवलं तरी उघडू नकोस. तुला जरी तुझे हात पाय नीट घेऊन पुण्याला जायचं असेल ना तर मी सांगते तेच करावं लागेल तुला. माझ्या मामाने याआधी बरेच खून केलेत. तुझं एक खून पचवणं तिला अवघड नाही जाणार. त्यामुळे गोरख काकाशी खोटं बोल आणि मी सांगते तेच कर, तेच ऐक. आतून दरवाजा लावून घे. आणि तिथं खूप काम आहेत. आम्ही तर हातावर हात धरूनच बसलो ना. काय झालं, आता कोणावर चिडलीयस? पंढरा, मला सांग, तू दिवसभर काम करतोस पण तू जेवलासच ना. म्हणजे काय, जेवल्याशिवाय काम कसं काय होणार? मग जाऊन सांग तुझ्या त्या विटात. म्हणे गळ्यापर्यंत कामात बुडत आहे. असं कोणतं काम आहे जे करताना पोटात काहीच ढकलता येत नाही? आनंदे, तुझ्यासाठी हे सगळं काही नवीन आहे का? आता तुला माहिती आहे ना, वीर दादा कामात असताना त्याला कोणाशी बोलायला पण वेळ नसतो. पंढऱ्या, तो दुपारी सुद्धा जेवलेला नाहीये. त्यांनी रात्रीच्या जेवणाची सोयी केली नाहीये. फक्त ते काय दिवसभरात 7-8 कप कॉफी काय म्हणतात ते प्यायलाय तो. ते दूध प्यायला असताना तरी चाललं असतं पण हा कधीच ऐकणारच नाही. आनंदे, आपण एक काम करूया, तू पटकन डबा भर, आपण डबा घेऊन जाऊया त्याच्यासाठी. पंढऱ्या, खरंच डबा घेऊन जात आहे? हो, म्हणजे काय, म्हणजे बघ, आपण आत्ता डबा भरलास ना तू, मग आपण असं चालत 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 डबा घेऊन जाऊया वीरदादाकडे. म्हणजे आपण 4-5 दिवसात पोहोचू पुण्याला, मग वीरदादा डबा खाईल, मग त्याचा डबा खाऊन झाल्यावर आपण परत तिकडनं निघू, मग परत चालत 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 परत 5-10 नाही, परत एक 4-5 दिवसात इकडे पोहोचू. आणि तोपर्यंत गजाचं लग्न पण झालेलं असेल ना. कशी वाटली माझी आयडिया? चेष्टा करतोस तू माझी? मग आणखीन काय करू मी आनंदे? तो आता वीर दादा काही लहान राहिलेला नाहीये आणि वीर दादाला आपल्यापेक्षा जरा जास्त कळत. पंढऱ्यात आता काय करायचं? आपण काय करायचं? हा, आपण एक काम करूया, घरातले बाकीचे सगळे पण भुकेले आहेत ना, आपण त्यांना जेवायला घालूया. आणि कसं आहे की तू जेवलीस ना की ते वीर दादा पर्यंत पोहोचेल. खरंच पोहोचेल? गंमत करतोयस माझी, धर. मला एक कळत नाहीये, गोरख सारखा माणूस असा वागतोच कसा? समाज सुधारणा या नावाखाली तो आजपर्यंत गुंडगिरीच करत आलाय. फरक एवढाच आहे की हे सगळं तुम्हाला आज कळलंय, ते एक बरं झालं. कळतच नाही त्याचं काय करू, कसं समजवू त्याला? नाही नाही, तुम्ही त्याला समजवू नका. काय आहे, तुम्ही त्याला समजवायला जाल तो तुम्हाला काहीतरी उलट उत्तर देईल आणि मग मला ते सगळं सहन नाही होणार. त्याच्या वागण्याचा एवढा त्रास होतोय तुला? अहो, फक्त मलाच नाही, घरच्या सगळ्यांना त्रास होतो आणि आता तर बाहेरच्यांनाही होतोय. बाहेरच्या कोणाला काय केलं त्याने? असं काय करताय? त्याच्या मित्राच्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून तो नामदेवच्या सुप्रीवरती अन्याय करतोय. होतोय ना त्या मुलीवर अन्याय? होतोय खरा. पण या सगळ्याचा गोरखला काहीच फरक पडत नाही ना, कारण घरात आणि गावात त्याला जाब विचारणारं कोणी नाहीच आहे. स्वतःच्या फायद्यासाठी खऱ्याचा खोट्याचा तो विचारच करत नाही. बरोबर बोलतेय मम्मा.
गोरख काका माझ्याशी खूप वाईट वागतो, हिटलर नंतर तोच आहे असं समज। अगं हे तर काही नाही, आनंदी आहे ना त्याला सपोर्ट करायला। हे बघ नारायणी, उगाच आनंदीला मध्ये घेऊन होतोस का? नको, या सगळ्यात मला वाईट कसलं वाटतंय माहितीये? तुमची आनंदी धडधडीत खोट बोलतीये याच। बस आता मला गोरखशी बोललंच पाहिजे, इतके दिवस जाऊ दे जाऊ दे म्हणून गप्प राहिलो मी। याचाच तो गैरफायदा घेतोय। हो ना, गोरख काकाच्या या अशा स्वभावामुळे ओजस माझा खूप फायदा घेतो। वाटेल ते जाऊन गोरख काकाला माझ्याबद्दल सांगत असतो, गोरख काका मलाच येऊन सारखं ओरडत असतो। नारायणी, तुझ्या त्या गोरख बद्दल आणि आनंदी बद्दल सतत तक्रारी सुरू असतात, त्यामुळे तुझ्यावर कधी विश्वास ठेवायचा आणि कधी नाही तेच कळत नाही का? जेव्हा केव्हा काही सांगते तेव्हा तुमचा माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास नाही बसत। मला नेहमी असं वाटत की मीच खोटं बोलते। आज तर ओजसने हद्दच केली। मी जेव्हा माझ्या खोलीत गेले तेव्हा ओजस वीरशी फोनवर बोलत होता। आणि माझ्याबद्दल वाटेल ते सांगत होता त्याला। मग मी ओजसला विचारलं की तू वीरशी काय बोलत होतास, तर त्याने स्वतःच्याच हाताला चावून घेतलं। आणि एवढंच नाही तर स्ट्रेटनर गरम केलं आणि भाजून घेतलं स्वतःच्या हाताला। मी त्याला विचारलं की तू हे काय करतोय सगळं, तर मोठमोठ्याने हसायला लागलं आणि म्हणतो आता बघ मी तुझी कशी गंमत करतो ते। त्याच्या नादी लागायला नको म्हणून मीच तिथून पळून आले। आणि मुख्य काय घडलं ते अजून मी तुम्हाला सांगितलंच नाहीये। आणखीन काय राहिलंय? जेव्हा गोरख काकाने मला चंचलाला माझ्या खोलीत घेऊन जायला सांगितलं ना, तेव्हा मी खोलीत गेल्याने पाहिलं तर काय, ओजसने स्वतःलाच खुर्चीला बांधून घेतलं होतं आणि स्वतःच्याच तोंडात बोळा कोंबला होता। नारायणी, तो असं का करेल? म्हणजे अगं, म्हणजे गोरख काकाला दाखवायला नको का की मी त्याला किती त्रास देते, किती मारते? आणि तिथे चंचलाही होतीच, तिला काय जे तिच्या डोळ्याने दिसेल ते ती सांगणार। नारायणी, मग दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसत। खूप भीती वाटते ग मम्मा, गोरख काका मला मारून टाकेल। प्लीज मला वाचव। नारायणी, नारायणी नाहीये गोरख दादा। अरे मग तू तरी आहेस ना, दार उघड, मला तुझ्याकडेच काम आहे। मी जरा थोड्या वेळाने दार उघडलं तर चालेल का? बघितलंस ना, दार उघडतच नाहीये तो, म्हणजे नक्की काहीतरी झालंय गोरख, बघ जरा। ओजस, हे बघ तू कोणाला घाबरलायस का? तर कोणालाही घाबरायची गरज नाहीये, मी आहे इथे। हा आणि मी सुद्धा आहे ना। अरे तुझे दोन दोन हितचिंतक बाहेर दारात उभे असताना तुला कशाची भीती आहे? बिंदास दार उघड ना, म्हणजे गोरखला कळेल ना नारायणीचे प्रताप काय ते। उघड उघड दार, बिंदास उघड। हे बघ ओजस, तुला काही होणार नाही, दार उघड, पटकन उघड। उघड उघड ओजस, काही काळजी करू नकोस, दार उघड। उघड रे बाबा उघड। काय रे, काय आलं? नाही काय नाही। एवढा वेगा लावला दार उघडायला? काही नाही। अरे हात बघ ना त्याचा। ओजस हात बघू। ओजस हे काय, हे कसं झालं हे? अरे कसं झालं काय, मी सांगितलं ना तुला कसं झालं ते। हे बघ तू काळजी करू नकोस, आपण डॉक्टरांकडे जाऊया। नाही नको, डॉक्टरांकडे नको, मी औषध लावलंय त्याच्यावर आणि डॉक्टरांकडे नेण्यापेक्षा ना मला पुण्याच्या गाडीत बसवून द्या, मी नाही राहू शकत या घरात। हे सगळं नारायणीने केलंय? नाही, नारायणीने काही नाही केलं, तिची काही चूक नाही, माझंच नशीब घाणेरड आहे हो।
चल माझ्या बरोबर. अहो नाही नको प्लीज प्लीज. नारायणीला कळलं ना तर तिला वाटेल मी चाडी केली तुमच्यासमोर. ती जीव घेईल माझा. प्लीज नको. तू असं नाही का बोलू. चल अहो नाही ऐका. आता खरी शेलार वाड्यात मजा येणार. जय हो. मला आता फक्त तुम्हीच वाचवू शकता. नारायणी काळजी करू नकोस. गोरखचं खरं रूप आता यांनाही कळलंय. नारायणी नारायणी. बाबा बाबा गोरख काका मला मारून टाकेल. घराच्या बाहेर अकलवून देईल मला तो. पाहिलं पाहिलं किती घाबरली. त्या गोरखला खडसावून सांगा आपली मुलगी रस्त्यावर नाही पडलेली. सांगा त्याला. मी बोलतो त्याच्याशी. ओजस नारायणी मी तुला किती वेळाला सांगितलेलं आहे ओजसच्या अंगावर हात उचलायचा नाही म्हणून. काका मी काहीच केलं नाहीये. काहीच नाही केलंस. हे काय मग. मी बाबांची शपथ घेऊन सांगते. राम गोरख. मला आजपर्यंत वाटायचं की तू प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून मगच कृती करतोस. हल्ली असं काय वागायला लागलास तू. दादा असा मूर्खपणा नारायणीने खूप वेळा केला याच्या आधी. अरे स्वतःच्या मूर्खपणाकडे बघ ना जरा. या सुपी प्रकरणी जो मूर्खपणा करतोस ना तो अख्ख्या गावाला कळलाय. अक्का मी स्वतः जाऊन सुपीशी बोल. तिने मला सांगितलं की तिचं आणि गजाचं लग्न झालेलं नाहीये. यावर काय उत्तर आहे तुझं. तुला घाबरली असेल आणि म्हणून खोट बोलली असेल. अच्छा म्हणजे सगळं जग खोट बोलत आणि तुम्ही मायले की तेवढ्या सत्यवानाचा अवतार काय. चळवळीत काम करताना तू किती जणांशी कसं खोट बोलतोस हे मी वेगळं सांगायला नको आहे. अक्का मी ते खोट बोलतो ते जगाच्या कल्याणासाठी. खोट बोलून कुठल्या जगाचं किती कल्याण होत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुला काही मक्ता दिलाय का सगळ्यांचं भलं करायचा. ए अक्का गोरख या सगळ्या प्रकारात तू चुकतोयस असं नाही वाटत आहे तुला. अरे दादा हे बघ ओजसचा हात बघ. नारायणीने त्याला काहीही केलेलं नाहीये. ओजस तू स्वतः सांग काय घडलंय ते. दादा सांग. लोकांना सतत मदत करून करून तुझा अहंकार खूप वाढलाय. तू काही कोणी हुकुमशहा नाहीये हे लक्षात ठेव. इंजरा